नमस्कार. आज आपण रूपक ताल आणि त्याचे प्रकार बघणार आहोत आणि मग त्याचा उपयोग गाण्याबरोबर कसा करायचा ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच मिळेल. तर मी रूपक ताल आधी प्लेन रूपक वाजवून दाखवते, त्याच्यानंतर आपण त्याचे प्रकार बघूयात. तर हा याच्यामध्ये ती ती ना धी ना धी ना, यातलं ना जे अक्षर आहे ते फक्त डबल करायचे आपल्याला, म्हणजे हा एक पहिला प्रकार झाला. ती ती ना ना धी ना ना धी ना ना ती ती ना ना धी ना ना धी ना ना. दुसरा म्हणजे धी पण डबल करायचा आता. ती ती नाना दीदी नाना दीदी नाना ती ती नाना दीदी नाना दीदी नाना. अजून एक प्रकार, ती तीना तीट दीदी नाना दीदी नाना ती तीना तीट दीदी नाना दीदी नाना. आता फक्त तीटाच्या ऐवजी तिरकिट वाजवायचे. ती तीना तिरकिट दीदी नाना दीदी नाना. हे सगळे प्रकार वाजवताना रूपकचं वजन तेच राहिलं पाहिजे. एक दोन तीन, एक दोन एक दोन, म्हणजे तीन दोन दोन मात्रांचे खंड आहेत. जास्ती अक्षर आलेली आहेत ती फास्ट वाजवलेली आहेत. वजन न बदलता म्हणजे मात्रा सातच राहणार आहेत आणि तीन दोन दोनचेच भाग राहणार आहेत. ज्या मात्रांमध्ये जास्ती अक्षर आली आहेत ते फास्ट वाजलेलं आहे. ती ती नाना दीदी नाना दीदी नाना ती ती नाना दीदी. पुढचा प्रकार, ताकड तिन्ना तिरकिट दीदी नाना दीदी नाना ताकड तिन्ना तिरकिट दीदी नाना दीदी नाना. असंही वाजवतात तानाना तानाना दीदी नाना दीदी नाना. हे झाले रूपकचे प्रकार. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण हा ताल कसा वापरलाय ते बघूया.